नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. आपण भाव, भावेश आणि भावातील ग्रह या ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाचा अभ्यास सुरू केलेला आहे. आधी आपण पत्रिकेतील भावेश अभ्यासत आहोत. मागील भागात आपण धनु लग्नेशाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण मकर लग्नाच्या लग्नेशाचा अभ्यास करणार आहोत. आपल्या वागण्याने शत्रूलाही प्रभावित करणाऱ्या लोकांची राशी म्हणजे मकर राशी होय. ही राशीचक्रातली 10वी राशी आहे. राशीचे स्वामी शनी महाराज असून निसर्गकुंडलीत ही राशी दशमस्थानात येते. मकर लग्नाचे जातक हे मूळतः उग्र स्वभावाचे असतात. त्यांच्यामध्ये भांडखोर प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यांना एकदम राग येत नाही. रागाचा पाळा हा हळूहळू चढतो आणि त्याच पद्धतीने तो उतरून शांत होतो. असे असले तरी परिस्थितीला अनुसरून वागणे किंवा आहे त्या परिस्थितीत भागवणे या लोकांना चांगले जमते. मकर लग्नाचे लोक खूप कष्टकरी आणि उद्यमशील असतात. हे थोडे उदार स्वभावाचेही असतात. इतरांविषयी प्रेम भावना व सहानुभूती यांच्या हृदयात असते. परिश्रम करण्यावर भर अधिक ठेवून ते कर्मशील जीवन जगतात. यामुळे त्यांच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता खूप प्रबळ असते. आणि हेच मकर लग्नाच्या जातकाचं मुख्य वैशिष्ट्य असतं. आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे शत्रूही त्यांच्यापासून प्रभावित असतात. शनी महाराज हे मकर लग्नाचे स्वामी म्हणजेच लग्नेश आहेत. शनी महाराज हे नैसर्गिक पापग्रह आहेत. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी समजपेक्षा गैरसमज जास्त पसरलेले आहेत. त्यांचा मूळ स्वभाव हा न्यायाधीशाचा आहे. ते कधीही कुणावरही अन्याय होऊ देत नाहीत. त्यांच्या लेखी सर्वांना समान न्याय असतो. असे लग्नेश असलेले शनी महाराज मकर लग्नाच्या पत्रिकेतील विविध 12 भावांमध्ये कोणत्या प्रकारचे फळ देतात याचा आपण अभ्यास करूया. मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा. जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. तसेच ज्योतिषशास्त्र अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांना अधिक सोयीचे व्हावे म्हणून आम्ही ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी या नावाचे एक ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये अभ्यासाचा संपूर्ण डाटा उपलब्ध आहे, ज्याचा लाभ तुम्ही आपल्या वेळेनुसार कधीही केव्हाही कुठेही घेऊ शकतात. तसेच ॲपवरच तुम्ही तुमच्या समस्या, शंका यांचा लाभ व आमच्यातर्फे देण्यात येणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या सर्व सेवा सुविधांचा देखील लाभ घेऊ शकता. प्रथम स्थान मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील प्रथम स्थानात असणं म्हणजे लग्नेश लग्नात असणं होय. येथे शनी महाराजांमुळे पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला शश नावाचा राजयोग तयार होतो. असा जातक हा न्यायाधीश असतो. तो मोठा उद्योगपती, जनप्रतिनिधी होऊ शकतो. जनसामान्यांचं सहकार्य त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकते. तो खूप कर्तृत्ववान व मेहनती असतो. मात्र शशयोगाचे परिणाम जाणून घेण्यासाठी पत्रिकेतील शनी महाराजांचे अंशात्मक बळ किती आहे हे बघणं अत्यावश्यक ठरतं. या स्थानातून शनी महाराजांची तृतीय दृष्टी भावंडांच्या स्थानावर पडते. त्यामुळे जातकाचे आपल्या भावंडांशी खूप चांगले संबंध असतात.
लहान मोठे प्रवास जातकाचे घडू शकतात, त्यातून त्याला लाभही होऊ शकतो. तसेच लग्नेश शनी महाराजांची दृष्टी सप्तम स्थानावर पडते, त्यामुळे जातकाला वैवाहिक सुख उत्तमरित्या प्राप्त होऊन जोडीदाराची साथ देखील उत्तम लाभते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी महाराजांची दशमदृष्टी ही कर्मस्थानावर पडते. हे शनी महाराजांच्या मित्राचे स्थान आहे. असा जातक हा खूप मोठा उद्योगपती व्यावसायिक होऊ शकतो. लोखंड, हार्डवेअर या क्षेत्रामध्ये त्याला विशेष यश प्राप्त होते. वाहतूक, ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स कंपनी यात देखील जातकाला उत्तम यश प्राप्त होऊ शकतं. अशा जातकाला योग्य वयात शनी महाराजांची महादशा भेटली तर जातक नेत्रदीपक कामगिरी करू शकतो. द्वितीय स्थान, मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे धन, कुटुंब, वाणी या स्थानात असणे होय. अशा जातकाचे कुटुंब मोठे व संपन्न असते. कौटुंबिक किंवा वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीचा लाभ जातकाला होतो. आयुष्यात कधीही पैशाची चणचण त्याला भासत नाही. महत्त्वाचे म्हणजे शनी महाराज या ठिकाणी आपल्या स्वराशीत आहेत, त्यामुळे या स्थानाचे जातकाला खूप शुभ फळं प्राप्त होतात. या स्थानात फक्त शनी महाराज असल्यामुळे जातकामध्ये स्पष्ट वक्तेपणा येतो. असा जातक सडेतोड भूमिका घेणारा असतो. हातचे राखून काही बोलणे किंवा करणे त्याला जमत नाही, त्यामुळे अशा जातकापासून अनेक लोक दुरावण्याची शक्यता असते. सगळे त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू शकतात. तृतीय स्थान, मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे परिश्रम व पराक्रमाच्या स्थानात असणे होय. येथे शनी महाराजांचे कारकत्व थोडं कमी होते. मकर लग्नाचे कारक ग्रह शनी महाराज जेव्हा तृतीयात येतात तेव्हा ते जातकाला अतिरिक्त श्रम करायला लावतात. असा जातक आपल्या भावंडांची खूप काळजी घेतो. त्यांना काय हवं काय नको ते सर्व बघतो. मात्र भावंडे त्यांच्यापासून कायम नाराज असतात. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. जातकाच्या भावनांना ते समजून घेत नाही. येथून लग्नेश शनी महाराजांची तृतीय दृष्टी पंचम म्हणजेच शिक्षण, प्रणय आणि संततीच्या स्थानावर जाते. स्वतःची अपत्ये जातकाचं ऐकतीलच असं होत नाही. शिक्षणात अनेक अडथळे निर्माण होतात, कारण तृतीय स्थानामध्ये कारक असलेले शनी महाराज अकारक झालेले असतात. येथून त्यांची दृष्टी भाग्यस्थानावर देखील पडते. शनी महाराजांच्या कृपेमुळे जातकाचं भाग्य समृद्ध होतं. तरी देखील संघर्षातून जातकाची सुटका होत नाही. चतुर्थ स्थान, मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजेच लग्नेश आई, वाहन आणि वास्तू या स्थानात असणं होय. येथे शनी महाराजांचं कारकत्व पूर्णतः संपते. ते पूर्णतः अकारक होतात, कारण येथे ते निचीचे झालेले असतात. परिणामी चतुर्थ स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींची अशुभ फळं जातकाला प्राप्त होतात. अशा जातकाला आईचं सुख प्राप्त होत नाही. जर वास्तू जातकाने बांधायला घेतली तर अनंत अडचणीचा सामना त्याला करावा लागतो. वाहन सुख देखील त्याला प्राप्त होत नाही. असे असले तरी अभ्यासकांनी हे सुद्धा बघितलं पाहिजे की शनी महाराजांचा नीचभंग झालेला आहे का. शनी महाराजांवर येथे मंगळाची दृष्टी असेल किंवा शुक्र स्वराशी तसेच उच्चीचा असेल तर नीचभंग होऊ शकतो. तसे झाल्यास जातकाच्या बऱ्याचशा अडचणी अत्यंत कमी होतात.
तरी देखील अशा जातकाला आयुष्यामध्ये संघर्ष सुटत नाही. अशा ग्रहस्थितीत जातकाला कधीही शनी महाराजांचे नीलम रत्न घालायला देऊ नये, कारण रत्न परिधान करणे म्हणजे त्या ग्रहाच्या बळामध्ये वाढ करणे असते. पत्रिकेत नीचीच्या असलेल्या ग्रहाचे जेव्हा रत्न परिधान केले जाते तेव्हा त्याची नीचता वाढीस लागते. अशा वेळी उपाय करायचे असतील तर दान करायला हवे, पूजा किंवा शिव आराधना मंत्र जाप करायला हवा. मकर लग्नाच्या जातकाने चतुर्थात शनी महाराज असताना आयुष्यात चुकूनही नीलम रत्न परिधान करू नये. पंचम स्थान. मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे इष्टदेवाच्या स्थानात असणे होय. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थान हे इष्टदेवाचे स्थान असून शिक्षण, प्रणय, संतती यांचा बोध या स्थानावरून होत असतो. येथे लग्नेश असलेल्या शनी महाराजांच्या कारकत्वात वाढ होते, नव्हे ते अधिक चांगल्या प्रकारे बहरते, कारण येथे शुक्राची राशी येते. मकर लग्नासाठी शुक्र हा राजयोग कारक ग्रह आहे, त्यामुळे जातकाला खूप शुभ फळं मिळतात, त्याचे शिक्षण उत्तम असते. असा जातक बुद्धिजीवी असू शकतो कारण त्याच्याकडे बौद्धिक संपदा मोठ्या प्रमाणावर असते. जातकाची संतती देखील खूप चांगली असते. लग्नेश असलेल्या शनी महाराजांची येथून तृतीय दृष्टी सप्तम म्हणजे जोडीदाराच्या स्थानावर पडते, त्यामुळे जातकाचं वैवाहिक आयुष्य उत्तम असतं. तसेच सप्तम दृष्टी ही लाभस्थानावर म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानावर पडते, त्यामुळे जातकाच्या छोट्या मोठ्या इच्छा अगदी सहज पूर्ण होतात, आयुष्यात खूप लाभ प्राप्त होतो. याशिवाय शनी महाराजांची दशम दृष्टी ही धनस्थानावर पडते, त्यामुळे जातकाला कधीही धनाची कमी पडत नाही. अशा प्रकारे पत्रिकेतील पंचम स्थानात लग्नेश शनी महाराज असल्यास सर्व बाजूंनी जातकाचा लाभच लाभ होतो. षष्ठम स्थान. मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील षष्ठम स्थानात असणं म्हणजे लग्नेश स्वतः रोग, आजार आणि शत्रू यांच्या स्थानात असणं होय. ज्योतिषशास्त्रानुसार हे नकारात्मक स्थान असले तरी शनी महाराजांना ते मानवणारं स्थान आहे. तसंच या ठिकाणी शनी महाराजांच्या मित्राची राशी येते, त्यामुळे नोकरताराचं सुख जातकाला खूप चांगल्या प्रकारे प्राप्त होते. जातकाकडे काम करणारे सर्व कर्मचारी, नोकरवर्ग हे समर्पण व एकनिष्ठेच्या भावनेने काम करतात. अशा जातकाचं आयुष्य देखील खूप चांगलं असतं, कारण येथून शनी महाराजांची दृष्टी अष्टम स्थानावर म्हणजे आयुष्य स्थानावर पडते. तरी देखील जातकाच्या शत्रूमध्ये वाढ होते, त्यांच्या कारवाया देखील वाढ होते. जातकाला वारंवार आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते, घेतलेल्या कर्जातून अनेक समस्या निर्माण होतात. सप्तम स्थान. मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे लग्नेश जोडीदाराच्या स्थानात असणं होय. येथे कर्क राशी येते, त्यामुळे शनी महाराज येथे निर्बली होतात. मात्र येथून लग्नेशाची दृष्टी लग्नस्थानावर पडते, ती जातकासाठी अत्यंत शुभ ठरते. शनी महाराजांच्या कृपादृष्टीमुळे अशा जातकाचं व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली बनतं. जातक आरोग्यदृष्ट्या संपन्न असतो, मात्र असे असले तरी सप्तम स्थानातील निर्बली शनी महाराज जातकाच्या विवाहात उशीर किंवा विवाहात अनेक अडचणी निर्माण करतात. अष्टम स्थान. मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील अष्टम स्थानात असणं म्हणजे लग्नेश आयुष्य स्थानात असणं होय. हे स्थान शनी महाराजांना मानवत नाही, कारण येथे सिंह राशी येते. सिंह राशीचा स्वामी रवी आहे,
आणि शनि व रवी हे आपसात शत्रुग्रह आहेत, त्यामुळे या राशीत सुद्धा ते निर्बली होतात। परिणामी अशा जातकाने आयुष्यभर कितीही श्रम केले तरी त्याला समाधान लाभत नाही, आयुष्यात स्थैर्य कधीच मिळत नाही किंवा श्रमाच्या अनुरूप त्याला फळ देखील मिळत नाही। येथून शनि महाराजांची दृष्टी दशम स्थानावर म्हणजेच कर्म आणि व्यवसायाच्या स्थानावर पडते। अशा जातकाला व्यवसायात कधीही यश मिळत नाही। तसेच येथून शनि महाराजांची धनस्थानावर पडणारी दृष्टी धनात वारंवार कमतरता आणते। याशिवाय पंचम स्थानावर पडणारी दृष्टी ही संततीशी मतभेद निर्माण करते। नवम स्थान, मकर लग्नाचे लग्ने शनि महाराज पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे लग्नेश भाग्यात असणं होय। लग्नेश स्वतः उठून भाग्यस्थानात येत असल्यामुळे असा जातक हा आपल्या जन्माबरोबरच भाग्य घेऊन जन्माला आलेला असतो। प्रत्येक गोष्टीत त्याला भाग्याची साथ लाभते। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील नवम स्थानात बुधाची कन्या राशी येते। बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे। या स्थानात शनि महाराज असणं म्हणजे बुद्धीला श्रमाची जोड प्राप्त होणे होय। ही युती झाल्यामुळे जातक प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश कमवतो। बुद्धिजीवी म्हणून त्याची ओळख तयार होते। तो अतिशय कर्तबगार असतो। त्याच बळावर तो यश, पैसा, पद, प्रतिष्ठा सर्व काही मिळवतो। जेथे जाईल तिथे यश मिळवेल अशी या जातकाची ख्याती असते। दशम स्थान, मकर लग्नाचे लग्नेश शनि महाराज पत्रिकेतील दशम स्थानात असणं म्हणजे लग्नेश कर्मस्थानात असणं होय। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील दशम स्थानावरून कर्म, व्यवसाय या गोष्टींचा बोध होत असतो। येथे लग्नेश शनि महाराज हे उच्चीचे होतात। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह उच्चीचा असेल तर त्याच्या कारकत्वात वाढ होत असते। येथे तर शनि महाराज हे कर्मस्थानात उच्चीचे होत आहेत। मकर लग्नाचे जातक हे मूळतः मेहनती असतात, त्यामुळे अशा जातकाच्या कर्मात खूप मोठी वृद्धी होत असते। या स्थानात शुक्राची राशी येते। मकर लग्नाला शुक्र हा राजयोग कारक ग्रह आहे। अशा परिस्थितीत जर शुक्र योग्य स्थानात अंशात असेल तर जातक दैदिप्यमान यश मिळवतो। येथे शशयोगसुद्धा पूर्ण होतो। त्याचे संपूर्ण शुभ परिणाम जातकाला प्राप्त होतात। जातक मोठ्या उद्योगपती, न्यायाधीश, लोकप्रतिनिधी होऊ शकतो। तो जे कार्य करेल त्यात त्याला इतर लोकांचं पाठिंबळ मिळतो। त्यामुळे दशम स्थान हे लग्नेश असलेल्या शनि महाराजांसाठी अतिशय उत्तम स्थान असतं। येथून शनि महाराजांची दृष्टी व्ययस्थानावर पडत असते। व्ययस्थान हे परदेश गमनाचे स्थान आहे। त्यामुळे जातकाने परदेशात जाऊन एखादा व्यवसाय सुरू केला तर शनि महाराजांच्या कृपेने त्यात भरघोस यश प्राप्त होऊ शकतो। तसेच चतुर्थ स्थानावर शनि महाराजांची दृष्टी पडत असल्याने आई, वाहन, वास्तू या सुखांची जातकां आयुष्य समृद्ध होतं। मकर लग्नाचे लग्नेश शनि महाराज पत्रिकेतील एकादश स्थानात असणं म्हणजे लग्नेश लाभात असणं होय। ज्योतिषशास्त्रानुसार एकादश स्थानाला इच्छापूर्तीचं स्थान म्हटलं जातं, मात्र येथे शनि महाराजांच्या कारकत्वात कमतरता येते। कारण येथे शनि महाराजांच्या शत्रूची राशी येते। परिणामी छोट्या छोट्या इच्छाच्या पूर्ततेसाठी देखील जातकाला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो। असा जातक खूप परिश्रम करतो, आयुष्यभर संघर्ष करतो, मात्र त्याच्या तुलनेत त्याला लाभ प्राप्त होत नाही, त्यामुळे तो असमाधानी जीवन जगू शकतो।
येथून लग्नेश शनि महाराजांची तृतीय दृष्टी लग्नस्थानावर पडते. लग्नेशाची दृष्टी लग्नस्थानावर पडत असल्याने जातकाचं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनतं, त्याचं आरोग्य बळकट बनतं. मात्र त्यापासून खूप लाभ प्राप्त होऊ शकत नाही. तसेच सप्तम दृष्टी ही संतती स्थानावर पडते. अशा जातकाला संततीचं सुख मिळतं, मात्र संततीपासूनच्या सुखाला तो पारखा होऊ शकतो. लग्नेश शनी महाराजांची दशम दृष्टी ही अष्टम स्थानावर पडते. तीसुद्धा जातकाला आयुष्यात विरोधाभास, संघर्ष, अडचणी देते. द्वादश स्थान मकर लग्नाचे लग्नेश शनी महाराज पत्रिकेतील द्वादश स्थानात असणं म्हणजे लग्नेश व्ययात असणं होय. येथे गुरु महाराजांची राशी येते. शनी आणि गुरु हे आपसात समग्रह आहेत. मात्र लग्नेश व्ययात असणं हे जातकासाठी कधीही त्रासदायकच असतं. अनेक गोष्टीत अडथळे, अभाव याचा सामना त्याला करावा लागतो. असा जातक खर्चिकसुद्धा असतो. उत्पन्नापेक्षा त्याचा खर्च अधिक असतो. असे असले तरी परदेशात जातकाला स्थिर व्हायचे असल्यास शनी महाराज त्याला मदत करतात. त्यासाठी ही एक उत्तम स्थिती मानली जाते. त्यामुळे व्ययस्थानात लग्नेश असलेल्या मकर लग्नाच्या जातकाने परदेशात स्थिर होण्याचे प्रयत्न केले पाहिजे. तेच त्यांच्यासाठी फायद्याचे असते. ज्योतिषशास्त्रानुसार धनु लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत. शुभम भवतु. धन्यवाद.